आणि यानंतरची बातमी पावसासंदर्भातली आहे. राज्यामध्ये आज आणि उद्या असे दोन दिवस पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये ठिकठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मुंबईमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण असून पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. तर सकाळपासून मुंबईमध्ये काही ठिकाणी पावसाच्या सरीही कोसळल्यात. मच्छीमारांना आज आणि उद्या समुद्रात न जाण्याच्या सूचना या पार्श्वभूमीवर देण्यात आल्यात. तर हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यामध्ये ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरी अनुभवायला मिळत आहेत. मुंबई, वसई, विरार, नालासोपारा, कल्याण, डोंबिवली, नाशिक, रत्नागिरी या आदी ठिकाणी सकाळपासून पावसाच्या सरी कोसळल्यात. तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे. पावसामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झालाय. कल्याण, डोंबिवलीमध्ये अर्धा तास रिमझिम पाऊस झालाय, त्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.